त्याच्यामुळे मी सिद्धी विनायकला पण मी हनुमान चालत जाणार. मी मला ह्या गोष्टी करायला आवडतात. मला मी कधी माझा इच्छा झाली तर मी कधी गणेशोद्यानला असेल किंवा सिद्धिविनायकला असेल मी जाऊन येतो. त्याच्यामुळे ही तर आज एक मोठी गोष्ट करायला चालू. त्याच्यामुळे त्याच्या आधी मला वाटतं की ह्या गोष्टी करणं मला मला आवडतं आणि मला कुठेतरी त्याचं एक हे असतं. मी ह्या गोष्टी करतोच. मी गणेशोद्यानला असेल किंवा महाराजांना पाया पडतो पण चालताना पडतो मी. तर आज मला वाटलं की मला हे सगळं चैत्यभूमी असेल जिकडे मी जाऊन पाया पडतो. मला ह्या गोष्टी मला करण बाय त्यांचे आशीर्वाद असलेच पाहिजे आणि देवाला तर मी मानतोच. त्याच्यामुळे मला वाटलं की कुठेतरी बाळासाहेब ठाकरे गणपतीपाशी ठेवलेला आहे. काय साकडं घातलेलं आहे काय मी कधीच मागत नाही काही. मी जसं मी तुम्हाला मी देवाकडे कधीच काय मागितलं नाही कधी. पाया पडलो तसं हे पण माझ्या आजोबा त्यांच्या पण पाया पडून पुढे जाणार आहे. प्रबोधनकरांच्या पण पाया पडणार आहे. मी जो चौक आहे तिकडे पण जाणार आहे. त्याच्यामुळे ह्या मला वाटतं की हे आशीर्वाद मला कुठेतरी पुढे नेतील. सर्वांकरांना भेटू म्हणजे सगळ्यांना भेटताय. सगळ्यांना म्हणजे हे महापुरुष होतो उमेदवाराचं मागे घ्यावा यासाठी स्वतः मुख्यमंत्री त्यांना समजावत आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत. मला कशा पद्धतीने नाही मला माहित नाही. अमितजी तुम्ही आज अर्ज भरायला जात आहे पहिल्यांदा. खरं तर आयुष्यातला हा क्षण आहे. धाकधूक वाटते हे मला गोष्टी आवडतात. चालायला वगैरे तुम्ही मला बोललात तर मला आवडतात. तुम्ही बाईट द्यायला बोललात तर माझी धाकधूक वाढते. माहीम विधानसभा मतदारसंघाबरोबरच वरळी विधानसभा मतदारसंघाच्या लढतीत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष की वरळी विधानसभा मतदारसंघात म्हणावी तशी कामं झाली नाहीत म्हणून तुम्ही उमेदवार दिलेला आहात. कशा पद्धतीनं ही लढत सुद्धा असणार आणि तुम्ही कशा. मला वाटतं संदीपजी नक्की 100% जिंकतील तिकडे. कारण त्यांचं ज्या प्रकारे मी काम बघितलं ते अतिशय उत्तम आहे माहिती. आणि इकडे पण ते नगरसेवक म्हणून असताना त्यांनी जे काम केलं त्याच्यामुळे मला त्यांच्यावर विश्वास आहे आणि त्यांना जिंकवायला मी 100% प्रयत्न करू. हो नाही अवेलेबलच नव्हतं. ऍक्सेसेबलच नव्हतं. तुम्ही जर लोकांचे प्रतिनिधी असाल तुम्ही कुठेतरी अवेलेबल पाहिजे. ते झालं नाही आणि म्हणून मला वाटतं की आज आम्हाला द्यायला लागलं. माहीम विधानसभा विजन आहे कोणत्या मुद्द्यांच्या आधारे. मी बोललो आहे 100 नाही पण सगळ्यांना पुन्हा ऐकायचं. माहीम दादरकरांसाठी काय करणार तुमचं काहीतरी. पहिला तर समुद्र किनारा जो मला साफ पर्यावरण आणि मला हे निसर्गाने आपल्याला दिलंय. दैवी आहे आपलं आपलं नशीब आहे की आपण इकडे जन्मलो. त्याच्यामुळे ह्या ह्या गोष्टी तर मला वाटतं लोकांना मिळायलाच पाहिजेत. त्याच्यानंतर अनेक गोष्टी आहेत. तुम्ही आता बाहेर जाऊन रस्ते बघा. शिवाजी पार्क बघा. धूळ उडते तो लाल मातीचा विषय. आपण एवढं चांगलं तिकडे रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं ते सगळं त्यांनी स्क्रॅप करून काहीतरी मध्येच लाल मातीचा प्रकल्प आणला ते पण नीट झालं नाही. मला जेव्हा क्रिकेटर्स इकडच्या येऊन बोलतात की हे वन ऑफ द वर्स्ट पिचेस आहे आमच्यासाठी खेळायला तर मला खूप वाईट वाटतं. आणि मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं ह्याच्यावर कुठेतरी काम झालं पाहिजे. 10 वर्षांमध्ये पर्यावरण खात्यानं काहीच काम केलं नाही असं वाटतं तुम्हाला. सॉरी मागील 10 वर्षांमध्ये पर्यावरण खात्यानं काहीच काम केलं असं नाही वाटत. नाही काहीच नाही. अनफॉर्च्युनेटली आदित्य ठाकरे देखील पर्यावरण मंत्री होते. हा पण काहीच नाही झालं. म्हणजे आरेचा प्रकल्प पण मला वाटतं तो पण तिकडे 30-35 हजार तिकडे. तुम्ही यासाठी काय करणार. हो नक्कीच करणार. प्रकल्पासाठी तुम्ही आरेचा आम्ही तर आमचा पक्ष तर उभाच होता तेव्हाला. मला वाटतं त्याच्यामुळेच कुठेतरी ते शिफ्ट झालं. त्याच्यामुळे निसर्गासाठी पर्यावरणासाठी हे मी काम करतच राहणार आहे.